नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनल वर आपलं स्वागत। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की कोणती पुस्तकामधील एखादी इमेज असेल किंवा इतर टेक्स्ट इमेज असेल तर त्याला ओरिजिनल टेक्स्ट मध्ये कन्वर्ट कसं करायचं। तर यासाठीच्या ज्या महत्त्वाच्या दोन वेबसाईट आहेत तर त्या आपण बघणार आहोत की ज्याच्या सहाय्याने आपल्याला ॲक्युरेटपणे कोणत्याही टेक्स्ट इमेजला ओरिजिनल टेक्स्ट मध्ये कन्वर्ट करता येईल। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया। यासाठी मित्रांनो आपण गुगल क्रोम ओपन करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण टाईप करूया onlineocr.org आणि आता इंटरचं बटन प्रेस करूया। तर अशा प्रकारचा इंटरफेस या वेबसाईटचा असणार आहे। आता मित्रांनो, यावर जी काही इमेज आपल्याला अपलोड करायची ती इमेज मी आपल्याला दाखवतो एकदा। बघा मित्रांनो, अशा प्रकारचे हे एका बुक्सच्या पेजची इमेज आहे आणि या सगळ्या टेक्स्टला आपल्याला ओरिजिनल टेक्स्ट मध्ये कन्वर्ट करायचं आहे, म्हणजे वर्ड मध्ये कन्वर्ट करायचं आहे अगदी ॲक्युरेटपणे। तर ते नेमकं कसं करायचं ते बघूया आपण। ही इमेज आपण या वेबसाईटवर अपलोड करूया। या ठिकाणी हे जे फाईलचं ऑप्शन आहे याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर डेस्कटॉपवर ही फाईल होती, या फाईलला आपण अपलोड करूया। अपलोड केल्यानंतर मित्रांनो, दुसरा ऑप्शन आहे या ठिकाणी लँग्वेजच। तर या ठिकाणी आपल्याला मराठी लँग्वेज सिलेक्ट करायची आहे, मराठीला सिलेक्ट करूया आपण। आणि या ठिकाणी टेक्स्ट प्लेन टेक्स्ट का मायक्रोसॉफ्ट वर्ड, तर आपण या ठिकाणी MS वर्ड मध्ये ती कन्वर्ट करणार आहोत म्हणून MS वर्ड ला सिलेक्ट करूया। आणि आता हे जे कन्वर्टचे जे ऑप्शन आहे याला क्लिक करायचे आपल्याला। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी हे मॅटर MS वर्ड मध्ये कन्वर्ट झालेलं आहे। फक्त यामध्ये थोडेफार जे सेंटेन्स आहे ते खालीवर झालेले आपल्याला या ठिकाणी वरच्या साईडला दिसतात, बाकी पॅरेग्राफ जसेच्या तसे आहे। तर मित्रांनो, हे तर झालं या वेबसाईट मध्ये की याच्या सहाय्याने आपल्याला कोणतंही इमेज पेज टेक्स्ट मध्ये कन्वर्ट करता येईल। आणि आता याच्यापेक्षाही पॉवरफुल जर टूल्स आपल्याला बघायचं असेल की ॲक्युरेट आपल्याला जसं पेज आहे तसंच कन्वर्ट व्हायला हवं, हे जे सेंटेन्स खालीवर झाले असं होता कामा नये, तर यासाठी मित्रांनो काय करायचं ते बघूया आपण। त्यानंतर मित्रांनो, दुसरं जे टूल्स बघणार आहोत आपण की ज्याच्या सहाय्याने आपल्याला ॲक्युरेटपणे इमेज टेक्स्टला ओरिजिनल टेक्स्टमध्ये कन्वर्ट करता येईल आणि ते आहे गुगल ड्राईव्ह। तर गुगल ड्राईव्ह ओपन करण्यासाठी या ठिकाणी राईट साईडचे जे ऑप्शन आहे ॲप आयकॉन, त्याला क्लिक करायचं आहे आपल्याला। आणि यामध्ये गुगल ड्राईव्हचं हे जे आयकॉन दिसत आहे त्याला क्लिक करूया आपण आणि ओपन करूया। तर अशा प्रकारे गुगल ड्राईव्हचं इंटरफेस आहे। या ठिकाणी हे जे प्लसचं ऑप्शन आहे याला क्लिक करायचं आहे आपल्याला। आणि मित्रांनो, हे जे फाईल अपलोडचं ऑप्शन आहे याला क्लिक करायचं आहे आपल्याला। त्याला क्लिक केल्यानंतर अगोदरची जी काही इमेज होती ती आपल्याला अपलोड करायची आहे म्हणून त्या इमेजला आपण सिलेक्ट करूया आणि या ठिकाणी अपलोड करूया। आणि बघा, या ठिकाणी प्रोसेस सुरू झालेली आहे अपलोड होण्याची। आणि बघा मित्रांनो, या ठिकाणी ही जी इमेज आहे ती अपलोड झालेली आहे। आता याला आपण क्लोज करूया। त्यानंतर या ठिकाणी हे जे रिसेंटचं ऑप्शन आहे याला क्लिक करायचं आहे आपल्याला। त्यानंतर या ठिकाणी ती इमेज आलेली असेल। यानंतर मित्रांनो, राईट साईडला हे जे डॉटचं ऑप्शन आहे याला क्लिक करायचं आहे आपल्याला। याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी हे जे ओपनचं ऑप्शन आहे यावर कर्सर न्यायचंय, म्हणजे पुढचा हा बॉक्स दिसून येईल आपल्याला। या ठिकाणी हे जे गुगल डॉक्सचं ऑप्शन आहे याला फक्त आपल्याला क्लिक करायचंय। याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो, पुढील पेज ओपन होणार आहे। आणि बघा मित्रांनो, या ठिकाणी पेज ओपन झालेलं आहे। आणि फक्त आता आपल्याला काय करायचंय, थोडं खाली जायचंय, ते आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की हे जे वरचं जे मॅटर होतं हे सगळं अगदी जसंच्या तसं या ठिकाणी बघा ओरिजिनल टेक्स्ट मध्ये कन्वर्ट झालेलं आहे आणि कोणती लाईन मागे पुढे झालेली नाही। आता मित्रांनो,
या टेक्स्टला आपल्याला कर्सरच्या साहाय्याने सिलेक्ट करून घ्यायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर कंट्रोल सी च्या साहाय्याने कॉपी करूया मॅटर आपण. कॉपी केल्यानंतर एमएस वर्ड फाइल ओपन करूया आणि यामध्ये आपल्याला ते कंट्रोल व्ही च्या साहाय्याने पेस्ट करता येईल. आणि बघा मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की हे जे मॅटर होतं इमेज वरील, तर ते मॅटर जसंच्या तसं या ठिकाणी टेक्स्ट मध्ये कन्वर्ट झाले, जसंच्या तसं या ठिकाणी टेक्स्ट मध्ये कन्वर्ट झालेलं आहे आणि कोणताही सेंटेन्स मागे पुढे झालेलं नाही, हे म्हणजे विशेष. तर अशा प्रकारे मित्रांनो, वरील दोन्ही वेबसाईट पैकी आपल्याला सगळ्यात चांगला जो इफेक्ट दिसून आला तर तो गुगल ड्राईव्ह मध्ये दिसून आला ऍज कम्पेअर टू onlineocr.org या वेबसाईटच्या तुलनेमध्ये. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याकडे कोणतेही नोट्स असेल, बुक्स असेल, तर त्या बुक्सला सुद्धा आपण ओरिजिनल टेक्स्ट मध्ये कन्वर्ट सहजपणे करू शकतो. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.